नमस्कार श्रोते हो, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र। रोज एक ऐकूयात आरोग्य मंत्र या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 49व्या भागात मी सौ सुहास देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड सरांचंही। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर, आपला पंचकर्माबद्दल आपण बोलतो आहोत आणि आपण तीन कर्म आतापर्यंत सांगितले आहेत। बस्ती सांगितलंय, त्याच्यानंतर वमन, विरेचन आणि बस्ती, बरोबर, या तीन झालेल्या आहेत आपल्या। तर आता अजून दोन तुम्ही सांगितलं होतं, नसते आणि रक्तमोक्षण। तर आज आपण नसते या पंचकर्माबद्दल जाणून घेऊयात। तर मला सांगा, नसते पंचकर्म कोणत्या आजारात करावं? नक्कीच, आता पण जसं पाहिलं वमन कफासाठी केलं जातं, विरेचन पित्तासाठी केलं जातं आणि वातासाठी बस्ती चिकित्सा केली जाते पंचकर्मातली। तसं नसेच्या बाबतीत जे काही आहे स्पेसिफिकेशन, तर ऊर्ध्व चतुर्गत विकार मानेपासून वरचे जे काही आजार आहेत, मग तिथं वात असेल, पित्त असेल, कफ असेल, असे तिन्ही दोष वाढल्यानंतर जे काही लक्षणं दिसतात किंवा आजार निर्माण होतात, त्या सगळ्याच प्रकारच्या आजारामध्ये आपल्याला नसे हे पंचकर्म करता येतं। अच्छा अच्छा, म्हणजे मानेचे वरचे सगळे भाग, त्या भागांमध्ये काही जरी बिघाड झाला थोडक्यात तर त्याला त्याच्यामध्ये जसं आता जुनाट सर्दी आहे, नाकाचं हाड वाढणं आहे किंवा मान दुखणं आहे, मान आखडणं आहे, त्यानंतर बऱ्याच जणांना मेंदू संबंधित लक्षणं जी आहेत म्हणजे झटके येणं, अपस्मार ज्याला आपण म्हणतो इपिलेप्सी, तसा आजार आहे, थायरॉइडच्या समस्या आहेत, सध्याच्या काळात केसांच्या तक्रारी भरपूर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, चेहऱ्यावरचे वांग आहेत, त्यानंतर गर्भाशयाच्या तक्रारी स्पेसिफिक ते मी थोडं डिटेल एक्सप्लेन करेल। गर्भाशयाच्या तक्रारीमध्ये देखील आपण नसते करत असतो, मेंदूच्या आजारामध्ये करतो, घशांच्या ज्या तक्रारी आहेत त्यामध्ये देखील नस्य कर्माचा जो आहे तो खूप फायदा होतो आपल्याला। अच्छा अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या वरच्या भागा बरोबरच आपण गर्भाशयासाठी संबंधित जे आजार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण नसे करतो। हो 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 हो, पंचकर्माचं वैशिष्ट्य असं आहे की जवळच्या मार्गातून शरीरातले दोष बाहेर काढून टाकणे। आता नाक हे आपल्या शरीराचं द्वार आहे, डोक्याचं द्वार नाक सांगितलेलं आहे, म्हणून या भागात जे काही दोष वाढलेले असतात ते जवळच्या मार्गाने बाहेर काढण्याची नसे ही चिकित्सा आहे खऱ्या अर्थाने। म्हणून मग फायदे पण म्हणजे पुष्कळ होत असतील ना। नक्कीच नक्कीच नक्कीच, म्हणजे आता आपण जसं पंचकर्म करताना आपलं हेतू हा आहे शास्त्राचा की बाबा कुठली इजा होऊ नये, तसंच नस्य करताना देखील असं आहे की बाबा आपण नाकात औषध टाकत आहोत, तर नाकात औषध टाकत असताना शरीरातले किंवा ऊर्ध्व चतुर्गत विकार जे आहेत त्यातले फक्त दोषच बाहेर निघावे, शरीराला कुठलाही त्रास होऊ नये हा मूळ हेतू जो असतो, त्यासाठी मग आपण अगोदर चेहऱ्याला, खांद्यांना, मानेला स्नेहन करणं, मालिश करणं, त्याच्यानंतर स्टीम देणं किंवा कपडा गरम करून त्यांनी खांदे, चेहरा, कपाळ, मान शेकणं आणि त्यानंतर मग औषधी सिद्ध तेल किंवा औषधी सिद्ध तूप किंवा औषधी चूर्ण नाकात टाकणं, अशी ही प्रक्रिया केली जाते आणि मग स्नेहन करणं, यामुळे तिथले दोष मृदू होतात, स्वेदन केल्यामुळे तिथले दोष पातळ होऊन बाहेर पडण्याच्या स्थितीत येतात आणि मग आपण औषधी सिद्ध तेल किंवा चूर्ण किंवा तूप ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस हे मोकळे झालेले दोष सहजपणे शरीराला कुठलाही त्रास न होता बाहेर पडत असतात। आता पंचकर्म हे अशा म्हणजे मार्गाने म्हणजे वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करायचं। हो नक्कीच नक्कीच, इथं वैद्यांचं मार्गदर्शन गरजेचं आहे कारण वैद्य आपल्याला तपासून हे ठरवतात की कुठलं तेल वापरायचं, कुठलं तूप वापरायचं किंवा कुठलं चूर्ण वापरायचं किंवा आपल्याला कितपत मात्रेमध्ये ते नस्य द्यायचंय, त्यामुळे हे वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे। आणि नस्याचं वैशिष्ट्य जसं बस्तीचं आहे की जसं शोधन करण्यासाठी आपण पंचकर्माचा उपयोग करून घेतो, वमन विरेचनामध्ये आपण पाहिलं की शरीरातले दोष बाहेर काढून टाकतात आणि बस्तीच्या बाबतीत शरीरातले दोष तर बाहेर काढूनच टाकतो आपण, परंतु शरीराचं पोषण करणं, ग्रहण करणं यासाठी देखील बस्ती आपण वापरतो। सेम नसेच्या बाबतीत देखील तसंच आहे, म्हणजे शरीराला नको असणारे जे दोष आहेत ते तर बाहेर काढून टाकलेच जातात, परंतु ह्या मानेच्या वरचे जे काही अवयव आहेत त्या अवयवांची ताकद वाढावी यासाठी देखील नसते केलं जातं। अच्छा, हे त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे। हो हो हो, त्याच्यासोबतच वेगवेगळ्या काळ सांगितलेले आहेत नस्य करण्याचे। नस्यामध्ये एक प्रतिमर्श नस्य नावाचा एक प्रकार आहे, यामध्ये असं असतं की सकाळी उठल्यानंतर आपण नसे केलं तर त्याचे वेगळे फायदे आहेत, तुम्ही सकाळी जेवणानंतर नाकात तेल टाकलं किंवा औषध टाकलं तर त्याचे वेगळे फायदे आहेत, म्हणजे नंतर दात घासल्यानंतर जर तुम्ही नाकात औषध टाकलं किंवा तेल टाकलं तर त्यामुळे तुमचे दात बळकट होतात किंवा हिरड्यांचे जे आजार आहेत ते कमी व्हायला लागतात,
त्याच्यानंतर मग संध्याकाळी जेवण झाल्यानंतर नाकात तेल टाकलं तर त्याचे वेगळे फायदे आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्या वेळेस नाकात औषध टाकता, नाकात तेल टाकता, त्यानुसार त्या नसण्याचे आपल्याला फायदे मिळतात. अच्छा, म्हणजे हे रोज केलं तर हा चालतं का मग? नक्कीच नक्कीच. नस्यामध्ये प्रतिमर्श नस्य हा जो काही प्रकार आहे तो नियमितपणे करायचा सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. म्हणजे तो आपल्या एक दिनचर्याचा भागच आहे. आणि मग आपण सध्याच्या काळात पाहतो आहोत की आपल्याला आयुष्य जे काही गाईडलाईन आलेले आहेत त्यामध्ये आपल्याला सांगतात की बाबा नाकामध्ये तेल टाका किंवा तूप टाका किंवा तेलात तुपात बुडून अंगठा बुडून किंवा करंगळी बुडून ते नाकाला लावा. बरोबर. त्याचं कारण असं असतं की बाह्य वातावरणातले जे धूळ याच्यातून जे धुलीकण नाकात जाऊन आपल्याला नाकासंबंधित किंवा फुफ्फुसा संबंधित आजार होण्याची शक्यता असते. तर ज्यावेळेस आपण नाकात तेल टाकतो किंवा नाकाला तेल लावतो त्यामुळे नाकाच्या आतमध्ये ओलावा निर्माण होतो. आणि हा ओलावा निर्माण झाला की नाकाच्या आतमध्ये जाणारी जे काही धूळ आहे याला तिथंच अडवलं जातं. आणि त्यामुळं प्रिव्हेन्शन म्हणून खरं तर नसते काम करतं भरपूर साऱ्या आजारामध्ये. आणि म्हणून मग हे नसते नियमितपणे करायला हरकत नाही प्रत्येकाने. हाँ, बरोबर. हे म्हणजे हे गरजेचं पण आहे. आणि आजच्या काळामध्ये जे सांगितलं आहे हो की हो ज्या आजारामुळे आपण सगळे घाबरलो आहोत किंवा आपण लॉकडाऊनच्या पिरियडमुळेच आपण ही सुरू केली आहे मालिका, उद्देश आपला हाच आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या श्रोत्यांना कळावी. हाच बरोबर आहे. त्याच्या मागचा होतो की काय कारण आहेत त्याच्या मागे. तर हे आज कळालं असेल श्रोत्यांना की त्याला कारण हे आहे की बाहेरच्या जे जंतू आहेत किंवा बाहेरची धूर किंवा आणखी काही ते आतमध्ये जाऊन मिळते, बरोबर ते तिथे रोखून राहावेत म्हणून आपण त्याला तूप किंवा तेल लावायचं आहे. नक्कीच बरोबर. नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण आतापर्यंत हा चौथा कर्म बघितलं डॉक्टर, हो वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या म्हणजे ज्या प्रकृती आहेत त्या प्रकृतीनुसार काय करायला हवं आणि कुणी करायला हवं याचं सविस्तर वर्णन आपण करत आहात आणि हे श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं आहे आणि ते आपण करतो आहोत. त्याचमुळे श्रोत्यांचे उदंड प्रतिसाद आपल्याला मिळतात. रोज वेगवेगळे वेगवेगळ्या गावामधनं म्हणजे वेगवेगळ्या शहरामधनं परत महाराष्ट्राच्या बाहेरवरनं सुद्धा की आपल्याला त्याचा अभिप्राय येत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत आणि नवीन प्रश्न येत आहेत आणि त्याचाच आपल्याला आनंद आहे. आणि खरंच आभार डॉक्टर, कारण की आपलाही अमूल्य वेळ आपण देत आहात आणि प्रत्येक श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचतो आहोत म्हणून धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो, तुमच्या उदंड प्रतिसादाला खरंच नमन, कारण की त्यामुळे आम्ही आज 49वा भाग गाठला. डॉक्टरांना जर आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचारा. डॉक्टरांचा क्रमांक आहे 98-87-44-94. पुन्हा एकदा सांगते 98-87-44-94. आणि अर्थात मी सायली देशपांडे, माझा क्रमांक आहे 94-20-95-39-24. पुन्हा एकदा सांगते 94-20-95-39-24. पुन्हा भेटेन नवीन प्रश्नासोबत डॉक्टरांसोबत. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.